चेक नाक्यांचेर भायल्या जलात आणि फॉर्मेलिनाच्या नुसत्याचे टेस्टिंग करपाची एफडीएची यंत्रणा धड ना आणि सरकारी प्रकरण सिरियस घेना ते पळून आता एक एकलो हायकोर्टान वचपाक लागला. फॉर्मेलिनाच्या नुसत्याचेर हायकोर्टान मंगळारा 3 याचिका एकठाय सुनावणेक घेतल्यो. याचिकादार विठ्ठल नायकान आपले याचिकेबरोबर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र देऊन प्रुडंटान 8 ऑगस्टाक केल्ल्या एक्सपोजेचे क्लिप कोर्टाक दिले. धड टेस्टिंग नासताना फॉर्मेलिनाच्या नुसत्याचो गोयात सप्लाय कसो जाता ताचेर हो एक्सपोजे. याचिकादार म्हणटा एफडीए फक्त दोनूच एंट्री पॉइंटाचेर नुसतें तपासता आनी बाकीच्या नाक्यावेल्यान नुसतें तपासनासतना गोयात पावता. नुसत्याच्यो गाडयो सारख्यो तपासनात नुसतें गोयात कशें घुसयतात ताचेर प्रुडंटाचे एक्सपोजेचे क्लिप्स कोर्टा मुखार. इतले मजगती आपान एफडीएचो मडगांवचो पयलो फॉर्मेलिन रिपोर्ट आरटीआय वेल्यान एक्सपोज केलो. नुसतें फॉर्मेलिन पॉझिटिव्ह मेळ्ळ्या उपरांत इब्राहिमान मदीं पडून 17 ट्रकांची जबाबदारी घेतली आनी लॅबात परत टेस्ट करूंक लायिल्ली. तेन्नाच सेटिंग जाला म्हूण आपाक दुबाव. प्रुडंटान हीच टेस्ट सगळ्यात पयली एक्सपोज केल्ली आनी उपरांत सगळ्याक खवदळ पडिल्लो. आता आपूय हो विशय घेवन हायकोर्टान गेल्या. गोंय सरकारान कोर्टा मुखार जाप दिवंक वेळ मागला. सरकाराक प्रास दिवन कोर्टान केस 4 सप्टेंबर मेरेन फुडें धुकल्ल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आनी तुकाराम मराठे.